भगवान श्रीकृष्ण हे तमाम हिंदुस्थानांचं आराध्य दैवत. भगवान श्रीकृष्णांचा परम भक्त म्हणून धर्मेंद्र शेठची ओळख ही परिसरात सर्वश्रुत आहे. भगवान श्रीकृष्णांचं जेव्हा जेव्हा नाव निघतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला आणि गोकुळाष्टमी हे ओघानं आलं. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या बाललीला व कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोप याचं आयोजन धर्मेंद्र शेठ गेली कित्येक वर्ष मजगाव येथे करत आले आहे. खऱ्या अर्थाने कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सादर होणारा गोप ही कोकणची खरी लोककला. निस्वार्थ आणि निरपेक्ष मनाने धर्मेंद्र शेठ ही कला जपतोय. ते फक्त एवढंच म्हणतात, करणे वाला श्याम आहे, कराने वाला श्याम आहे. गोप म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा यांनी भगवंताच्या नामस्मरणावर अर्थातच गवळणीवर सादर केलेला नृत्य कला होय. याच्यात वैशिष्ट्य काय, वेगळेपणा काय, तर नक्कीच आहे. यातली प्रत्येक गवळण हा मुलगाच असतो, म्हणजे माता राधेचा रोल ही एखादा मुलगाच करतो. भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा यांच्या काही जोड्यामध्ये हे नृत्य केलं जातं. या प्रत्येकाच्या हातात एक दोरी असते आणि ते उंच गोपाला टांगलेली असते. जेव्हा गवळण सुरू होते तेव्हा ते दोऱ्या एकमेकात अडकलेल्या नसतात, पण जेव्हा मध्यांतराला येते तेव्हा त्या दोऱ्या फिरताना त्या एकमेकात गुंतून द्यायच्या नसतात. आणि जेव्हा गवळण संपते तेव्हा त्या दोऱ्या जशा पहिल्या होत्या तशा सुट्ट्या राहिल्या पाहिजेत, एकमेकात अडकून न देणं, हेच खरं या नृत्याचं कसब आहे आणि हीच तर खरी प्रॅक्टिस आहे. गोप या कोकणी लोककलेस खूप मोठा प्रमाणावर प्रेक्षक वर्ग ही लाभला होता कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने. गोप याचं यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल धर्मेंद्र शेठ रॉनियाल आणि हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व व्यवस्थापक आणि संयोजकांचे शतशः आभार. आपल्यामुळेच ही कोकणी लोककथा जिवंत राहीलच.